हॅलो मित्रांनो पूजा दटीज यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बांधकाम कामगारांना दिवाळी अगोदर मिळणार दहा हजार रुपये महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे राज्य सरकारने बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो कुटुंबियांना दिवाळीच्या सणात आर्थिक मदत मिळणार आहे ही बातमी बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी आनंदाची आणि दिलासादायक ठरणार आहे बांधकाम क्षेत्रातील कामगार हे समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच आपल्याला सुंदर इमारती आणि पायाभूत सुविधा उपलब्ध होतात परंतु या कामगारांना बऱ्याचदा कमी वेतन आणि अनियमित रोजगार यांचा सामना करावा लागतो त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होणे कठीण आहे विशेषतः सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक अडचणीचा तोंड द्यावा लागते त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक ठरणार आहे बांधकाम कामगार दिवाळी बोनस योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम क्षेत्रातील कामगारांना दिवाळीच्या सणात आर्थिक मदत करणे हा आहे अंतर्गत पात्र कामगारांना पाच हजार ते दहा हजार रुपये इतका बोनस दिला जाणार आहे हा बोनस थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केला जाईल यामुळे कामगारांना त्यांच्या कुटुंबासाठी दिवाळीच्या सणात नवीन कपडे फटाके आणि इतर गरजेच्या वस्तू खरेदी करणे शक्य होईल या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये पाहता ती बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांसाठी असून त्यांच्या वयोमर्यादा अठरा ते साठ वर्ष आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे यासाठी कामगारांना आधार कार्ड बँक पासबुक आणि नोंदणी प्रमाणपत्र यासारखे कागदपत्रे सादर करावी लागतील या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून केली जाणार आहे या योजनेचा लाभ अंदाजे दहा लाख बांधकाम कामगारांना मिळणार आहे योजनेच्या पात्र निकषांकडे पाहिले असता अर्जदार कामगाराचे वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य किमान पंधरा वर्ष असावे आणि मागील बारा महिन्यात किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे महत्त्वाचे म्हणजे कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असावा आणि त्याची नोंदणी सक्रिय स्थितीत असावी तसेच कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा हे निकष योजनेचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे आहे योजनेसाठी अर्ज करताना काम कामगारांना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील यामध्ये आधार कार्ड बँक पासबुकची प्रत रहिवाशी दाखला उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश आहे हे कागदपत्रे कामगाराची ओळख पात्रता आणि बँक खात्याची माहिती पडताळण्यासाठी आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दिवाळी बोनस योजना या पर्यावर क्लिक करायचं आहे नंतर नवीन नोंदणीसाठी क्लिक करून मागितलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील अर्ज सादर केल्यानंतर कामगारांना अर्जाचा क्रमांक आणि पासवर्ड दिला जाईल जो त्यांनी जतन करून ठेवणे महत्वाचे आहे वितरण प्रक्रिया ही देखील सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे प्रथम पात्र लाभार्थ्याची यादी तयार केली जाईल त्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्याची माहिती तपासली जाईल मंजूर रक्कम थेट लाभार्थ्याच्या थे बँक खात्यात जमा केली जाईल आणि त्यांना एस एम एसद्वारे रक्कम जमा झाल्याची माहिती दिली जाईल यामुळे लाभार्थी सहजपणे आपल्या बँक खात्यातून रक्कम काढू शकतील या योजनेमुळे बांधकाम कामगारांना अनेक फायदे होणार आहे सर्वात म्हणजे त्यांना दिवाळीच्या सणात आर्थिक मदत मिळेल त्यामुळे ते आपल्या कुटुंबासाठी नवीन कपडे फटाके आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करू शकतील तसेच काही कामगार या रकमेचा उपयोग त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करू शकतील एकंदरीत या योजनेमुळे बांधकाम कामगाराचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील कामगारांना प्रोत्साहन मिळेल आणि अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळेल या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून केली जाणार आहे मंडळाकडून योजनेचा प्रचार आणि प्रसार अर्ज स्वीकारणे आणि शान्य करणे पात्र लाभार्थ्याची निवड करणे बोनस रक्कम वितरित करणे आणि तक्रारींचे निवारण करणे या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या जाणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही महत्वाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहे ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार असून अर्ज प्रक्रिया पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल अर्ज करण्याची अंतिम तारीख पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लाभार्थी यादी जाहीर केल्या जाईल आणि पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून बोनस वितरण सुरू होईल या वेळापत्रकामुळे कामगारांना दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम मिळेल ज्यामुळे ते सणाची तयारी करू शकतील कामगार काम दिवाळी बोनस योजना ही महाराष्ट्र सरकारचे एकुल्य या योजनेमुळे राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना दिवाळीच्या सणात आर्थिक मदत मिळणार आहे त्याचबरोबर या क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी सरकारचे असलेले कटिबद्धता दिसून येते या योजनेमुळे बांधकाम कामगारांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल आणि त्यांच्या कुटुंबांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता येईल तथापि ही योजना सध्या प्रस्तावित स्वरूपात असून अंतिम मंजुरी आणि अंमलबजावणी अद्याप बाकी आहे त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत काही बदल होऊ शकतात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बघावे किंवा त्यांच्या कार्यालयाशी संपर्क करणे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो आज आपण बघितले की दिवाळीच्या आधी तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाकडून काय बोनस मिळणार आहे तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं नाव आहे पूजा दटीश धन्यवाद